सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल कारखान्याच्या बंदच्या काळात आपण विठ्ठलाच्या सभासदांना 6,000 शेतकऱ्यांचा वीज गाळप केला, मात्र आता मतासाठी गावोगावी फिरणाऱ्या सत्ताधारी गटाने किती शेतकऱ्यांना मदत केली ते सांगावं। शेतकऱ्यांना मदत करण्याच्या वेळी तुम्ही नॉट रिचेबल असता आणि आता मते मागताना आपले वडील आणि आजोबाचा वारसा सांगत फिरता, असा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा घणाघाती आरोप सत्ताधारी गटाचे नाव न घेता अभिजित पाटील यांनी केला आहे। विठ्ठलच्या निवडणुकीसाठी मत टाकायला जाताना प्रत्येक सभासद शेतकऱ्यांनी छातीवरती हात ठेवून हा विचार करावा की बंद पडलेला विठ्ठल कारखाना कोण चालू शकतो, कारखाना चालवणाऱ्या माणसाला आपले मत द्यावे अशी विनवणीही त्यांची उपस्थित सभासद शेतकऱ्यांना केली आहे। तसेच काहीही झालं तरी कोणीही अडचण असली तरी विठ्ठल परिवारातल्या कोणत्याही माणसाला उघड पडू देणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिल्लारे, पंढरपूर।